तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या लाडक्या कृषीमित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती. शेतकरी मित्रांनो, एकंदरीत सध्याच्या काळामध्ये कापूस पिकाला शेवटचं खत व्यवस्थापन किंवा भरपूर सारे शेतकरी तिसरं खत व्यवस्थापन करतात, तर ते कोणतं करणं गरजेचं आहे अतिशय थोडक्यात माहिती देतो. सगळ्यात महत्त्वाची एक लाईन आत्ताच ऐकून घ्या. शेतकरी मित्रांनो, कापसाला जास्त काही खत व्यवस्थापन करण्याची गरज नाही. जर तुम्ही दोन खत व्यवस्थापन व्यवस्थित केलेले असेल तर तिसऱ्या खत व्यवस्थापनावर खर्च करू नका. कारण शेतकरी मित्रांनो, आता हा जो माझ्या पाठीमागचा कापूस पात आहे तर हा आपला नाही, परंतु हा जो कापूस आहे तर तो बऱ्यापैकी 100 दिवसाच्या वर तिथं वेळ निघून गेलेला आहे. आणि आता इथून पुढे आपण जर कोणतं खत जर टाकलं तर ते लागू व्हायला बऱ्यापैकी 30 ते 40 दिवसाच्या आसपास कालावधी जातो. म्हणजे लागू होऊपर्यंत आपला कापूस पूर्णपणे तिथं कदाचित बोंडातून बाहेर आलेलं पाहायला मिळू शकतं. परंतु जर तुमचा शेतकरी मित्रांनो कापूस 60 ते 90 दिवसाच्या मध्ये असेल तर तुम्ही हे खत व्यवस्थापन तुमच्या कापूस पिकाला तिथं करून घ्या जर तुमची इच्छा असेल तर. कारण कापूस हे काही असं म्हणजे आपल्याला एका एकरामध्ये 4-5 लाख असं उत्पन्न देऊन देणारं पीक आहे असं काही विषय नाही. परंतु तुम्ही जर खर्च करण्याची तुमची कॅपॅसिटी असेल आणि जर तुम्हाला 15-20 क्विंटलपर्यंत प्रति एकरासाठी कापूस पिकाचं उत्पन्न घ्यायचं असेल तर तुम्ही हे खत व्यवस्थापन तुमच्या कापूस पिकाला आज करू शकता. शेतकरी मित्रांनो, हे खत व्यवस्थापन करताना तुम्हाला प्रति एकरासाठी 1.5 बॅगा 75 किलो 10-26-26 या खताचा वापर करायचा आहे, किंवा शेतकरी मित्रांनो तुम्हाला 75 किलो 14-35-14 या खताचा वापर करायचा आहे, किंवा शेतकरी मित्रांनो तुम्हाला 50 ते 60 किलो 8-21-21 या खताचा वापर करायचा आहे. या तीन खतापैकी कोणतंही एक खत निवडा जे तुम्हाला स्वस्त पडेल, जे तुमच्या तिकडे उपलब्ध असेल ते खत निवडा. आणि याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो आपल्याला 10 किलो मॅग्नेशियम सल्फेट या खताचा सुद्धा वापर करायचा आहे. आणि त्याच्यासोबतच आपल्याला 2 किलो बोरॉन, जे बोरॉनचा खूप जास्त रोल आहे शेतकरी मित्रांनो सध्याच्या काळामध्ये. कारण एकंदरीत जर तुम्ही विचार केला तर पाते धारणा वगैरे तिथं चांगली आहे आणि बोरॉन या अन्नद्रव्यामुळे जो पात्याचा देठ राहतो तर तो आपल्याला मजबूत बनलेला तिथं पाहायला मिळत असतो. तर निश्चित बोरॉन या अन्नद्रव्याचा वापर करायला मात्र विसरू नका या खत व्यवस्थापनासोबत. शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या कापूस पिकाला शेवटचं तिसरं खत व्यवस्थापन जर करायची इच्छा असेल तर करू शकता. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि इतर तुमच्यासारख्या गरजवंत शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.